हेलो, मी देवयानी बोलती है. तू तू कशासाठी फोन केलास इथे? फैनी आओ, विक्रमचा फोन लागत नाही आहे. तू परत कधी येणार आहे काय माहिती आहे का फसवतेस तू स्वतःला? हे नाव सुद्धा पुसून टाक तुझ्या आयुष्यातून आणि सुखाने जग. फैनी, तुम्ही खरंच नका एवढी काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. काय म्हणावं तुझ्या निडरपणाला देवयानी? अगं, तुला अजून कल्पना नाहीये तू कुणाशी लढतीयेस. निवडणुका आहेत म्हणून शांत आहेत रणवीर राजे. फैनी, त्यांच्या स्वभावाशी माझं काय घेणं देणं? वेळी झालीयेस का देव तू? हे बघ देवयानी, आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय तुला, तू इथे फोन करू नकोस. आणि जर अगदीच राहवलं नाही ना, तर आमच्या मोबाईलवर फोन कर. या फोनवर नाही, वहिनी नाही होऊ शकले तुझे मी, पण तुझ्याबद्दल खूप आपलेपणा वाटतो म्हणून इतकं पोट तडकीनं सांगते तुला. हे बघ देऊ, तुला माहिती नाही आहे, या राजे शिर्केंच्या मोठेपणाच्या कल्पना फारच संकुचित आहेत. तुझ्यातले असामान्य गुण त्यांना कधीही कळणार नाहीत. सामान्य घरातली एक सामान्य मुलगी म्हणून ते आयुष्यभर तुझी फक्त हेटाळणी करत राहतील. वहिनी, अभिलाषा, इथे आहे मी. श्रावणी कुठे आहे का? काही काम आहे का? काही काम असेल तरच मी माझ्या मुलीशी बोलायचंय का? तुम्ही चहा घेणार का? मी आत्ता गरम केलं. नाही, मला चहा नकोय. श्रावणी कुठे? काही काम असेल तर सांगा ना, मी करते. नाही, काम काही नाहीये, पण बरेच दिवस झाले ती घरात दिसत नाहीये. अहो, तिलाही बिचारीला घरात राहावंसं वाटत, पण काय करणार, वेळच मिळत नाही ना. हो का? असं कुठलं भव्य दिव्य काम करते आपली मुलगी? एका मोठ्या कंपनीचं मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट तिने साईन केलंय, त्याच्यामुळे आता योगासनं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सगळं करावं लागतं ना. शिवाय त्या कंपनीने एका 5-स्टार हॉटेलच्या जिमची मेंबरशिपही तिला दिली आहे. आता एवढं सगळं करायचं तर तिला कुठे वेळ मिळणार घरात राहायला? आणि एवढं सगळं घडत असताना मला साधं विचारावंसं सांगावंसंही वाटलं नाही तुम्हाला. तुम्हाला पोळ्या किती भरू? अभिलाषा, मी काय विचारतोय आणि तू काय बोलतेस? आता परत लेक्चर सुरू करू नका, आणि आम्ही काही चुकीचं करतोय असंही समजून घेऊ नका. कुणाचीही मदत न घेता आपली शाहू एवढी पुढे जाते, ह्याचं कौतुक करा. एकतर मला अंधारात ठेवून तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता, आणि वर मी त्याचं कौतुक करावं अशी अपेक्षाही करता. वाटलंच मला, माझंच चुकलं. बरोबर आहे, श्राऊचं कौतुक करायला ती थोडीच देवयानी किंवा साक्षी आहे. एक मिनिट, विषयांतर नकोय. कुठली कंपनी आहे? काय कसलं कॉन्ट्रॅक्ट आहे? तुम्हाला तिचा तो इंटरनेटवरचा मित्र आठवतोय का? नाही काय, ज्याला भेटायला जाताना तुम्ही तिला अडवलं होतं, हा तोच. त्यानेच तिला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलंय. तुम्हाला सांगते, परमेश्वर सुद्धा ना लायकी असलेल्या माणसाला फार वेळ वाट पाहायला लावत नाही. जाऊ द्या, तुमच्याशी हे सगळं बोलून काही उपयोग होणार नाही. तुम्ही हा डबा घ्या आणि कॉलेजला जा. निघा. तुझ्याशी बोलण्यात खरंच काही अर्थ नाही आहे. तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो रणवीर, चांगला मुहूर्त बघून उमेदवारीचा अर्ज भरा. एवढं आमचं ऐकलं असतं तर ही दिवींची साडेसाती मागं लागली नसती तुमच्या. नुसती साडेसाती नाही, शनीची पीडा लागली आमच्या राशीला. आम्हाला वाटलं होतं ही प्रेस कॉन्फरन्स झक्कास होईल तुमची, म्हणजे तुमच्या मतदारसंघात आम्ही प्रचाराला उशीरा आलो तरी काही हरकत नाही.
मून परदेश समितीला आम्हीच सांगून दौरा वाढवून घेतला की ही बातमी कळली लगू लग निघून आलो. टीव्ही म्हणजे अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय. समजे प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्हाला आव्हान दिलं म्हणता, म्हणजे आता काय बाकी राहिलो? तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून यातनं काही मार्ग निघतो का ते पहा ना. पण त्याचा काय फायदा होईल असं वाटत नाही आम्हाला. तुम्ही शाळेची इमारत पाडायला निघाला होता तेव्हाच आठवत आहे ना, आम्ही त्यांना काही सांगण्याआधीच आम्हालाच समजावून निघून गेले की नेत्यांनी सभेत आल्यावर भाषण ठोकावं निघून जावं, सभेसाठी खुर्च्या मांडत बसू नये आम्हाला शिकवत्यात टीव्ही. पण आम्हाला एक सांगा, त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एवढं समज घडलं त्या वक्त्याला तुम्ही काय केलं? काही नाही, आम्ही फक्त स्वतःवर संयम ठेवून होतो. आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यामुळे टीव्ही देशमुख हिरो झाला असता. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप आवरावं लागलं, पण आता आमचा स्वतःवरचा संयम सुटत चाललाय. एका बाजूला टीव्ही देशमुख आणि दुसऱ्या बाजूला सुशीला, यातनं मार्ग कसा काढायचा तुम्हीच सांगा मंगलाताई. सुशीला, मनी ठाकूरला मारण्यामाग तुमचाच हात आहे ही बातमी तिच्यापर्यंत कुणी पोचवली? तुमच्याच एका कार्यकर्त्यांनी, नाही का? किती वक्ताला तुम्हाला सांगितलं रणवीर जवळची माणसं पारखून घ्या. आता ही बातमी बाहेर पडली तर केवढ्याला पडल? टीव्हीनी केलेल्या आरोपाचं काही नाही हो, पण हे लोकांना समजलं तर लई महागात पडल. खरं का खोट येऊ नका रो, पण चुकून जर ते टीव्हीन ही सुशीला दोघ एकत्र आले ना तर आपला खेळ खाल्लास. म्हणून आता मला असंच वाटतंय, स्वतःवर संयम ठेवण्याऐवजी त्या दोघांचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचा. त्या दोघांचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचा. फार चांगला निर्णय घेतलायत तुम्ही, मारून टाका, मारून टाका टीव्ही सरांना, सुशीला वहिनींना, दोघांना मारून टाका. काटा काढा त्यांचा, तस मणी भाऊजींना मारून टाकलं फार सोपं आहे तुमच्यासाठी. किड्या मुंग्यांसारखी तर माणसं मारता तुम्ही, त्या दोघांची भर पडेल? नंतर आम्ही आहोतच ना. प्रकरण अंगाशी आलं म्हणून आम्ही वाचवावं म्हणून आमच्या समोर येऊन नाटक करायला आम्ही आहोत. काय म्हणावं तुम्हाला दोघांना? जर इतक्या सराईतपणे माणसं मारण्याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर तुम्हाला दोघांना काय म्हणावं? प्रियदर्शनी, आम्ही इथं किती गंभीर इशार बोलतोय तुम्हाला ठाव तरी आहे का? नाही ना? महत्वाच्या इशार कोणी बोलत असेल तर मधी लुडबुड करू नये. एवढे साधे मॅनर्स नाहीत तुम्हाला? तुम्ही कोण आहात हो? या घरामध्ये आत कोण तुम्ही? रणवीर राजेंची बायको ना? मग त्यांच्यासाठी कवा तुम्हाला इकडं तिकडं काय बोलावं लागलं तर काय त्याचा एवढा मोठा गाजावाजा करताव? तुमच्या परीस जास्त आम्ही करतो त्यांच्यासाठी, पण आम्ही नाही कवा असं बोंबलत फिरत. प्रियदर्शिनी बाई, रणवीर राजेंच्या विरोधात तुम्ही आत्ता बोललात ना, ते शेवटचं बरं का? तुमच्या या बडबडीनं त्यांचं काय नुकसान होतं तुम्हाला ठाव नाही, आम्हाला ठाव आहे. तवा आता फक्त एक करायचं, तुमचं हे गोड त्वाण बंद ठेवायचं. रणवीर राजेंची बायको आत, त्याप्रमाणे वागायचं. लई उपकार होतील. तुम्ही तरी काहीतरी बोला ना. या आपल्याच घरी येऊन तुमच्या देखत तुमच्या पत्नीचा अपमान करताय, तरीही तुम्ही मूक घेऊन गप्पा? कोणासमोर काय बोलायचं याची जर तुम्हाला अजूनही अक्कल नसेल तर आम्ही तरी काय करणार?
साक्षी काय गं काय झालं? काही नाही. मला नाही सांगणार. देव आज रातचा वाढदिवस आहे. खूप आठवण येते त्याची. माहित नाही तो आता कुठे असेल, कुठल्या परिस्थितीत असेल. एका बाजूला पोलीस त्याच्या मागे लागलेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे साथीदार त्याला मारायला टपलेत. साक्षी अजून किती दिवस तू अशी रातच्या आठवणींमध्ये रडत बसणार आहेस? मग काय करू मी? विसरून जा साक्षी. राज तुझा भूतकाळ होता, त्याला आता विसरून जा आणि आयुष्याची नव्याने सुरुवात कर. देऊ साक्षी प्लीज काही बोलू नकोस. राजची आठवण तुला फक्त मनस्तापच देणार आहे. देऊ राजला मी विसरून जाव अशी तू अपेक्षाच कशी करू शकतेस ग? राजमुळे मला मनस्ताप झाला असं तू म्हणतेस. मग विक्रम ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलाय त्याला तू काय म्हणशील? आणि तरीही तू विक्रमला विसरू शकली नाहीयेस. देव खर तर दादू आणि घरातल्या सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की विक्रमचं नाव सुद्धा घरात घेतलं जाऊ नये. पण तरी बघावं तेव्हा तू विक्रम बद्दलच बोलत असतेस. तू विषय बदलतेस. नाही अजिबात नाही, उलट मी तुला परिस्थितीची जाणीव करून देते. देव राजने जे काही केलं त्याला तो नाही परिस्थिती कारणीभूत होती. आणि विक्रम बद्दल म्हणशील तर तो जे काही वागलाय ते जाणून बुजून वागलाय. तरीही तू त्याला माफ केलंस का? माफ केलंस तू त्याला? कारण आजही तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणूनच ना? हो म्हणूनच. पण साक्षी राज एक गुन्हेगार आहे, पोलीस त्याच्या मागावर आहेत. या गोष्टीचा सिरियसनेस तुला कळत नाहीये का? देव मला काही ऐकायचं नाही. हे बघ साक्षी, एक मोठी बहीण म्हणून मी तुला. देव प्लीज प्लीज. आता प्रियदर्शिनीपेक्षा टी व्ही सरांबद्दल बोलणं जास्त गरजेचं आहे. एकदा का टी व्हींचा बंदोबस्त झाला की आपल्या वाटेतला मोठा धोंडा दूर होईल बघा रणवीर. मग आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं. राजकारण इतबी आपण राजकारणच खेळाय हवं. म्हणजे तुमच्या पिरेस कॉन्फरन्सला देवयानी आली होती का? हे लगीन व्हावं अशी तिची मनापासून इच्छा आहे. हिरे मायानं व विक्रम राजेंवर त्याचाच फायदा घेऊन आपण तिला डिवींच्या विरोधात उभं करायचं. डिवींच्या विरोधाला न जुमानता देवयानी हे लगीन करायला तयार झाली, डिवींच्या विरोधातली हवाच निघून जाईल. कसं आम्हाला हा पर्याय मान्य नाही. हे लग्न होणं शक्य नाही. रणवीर, हे लग्न म्हणजे राजे शिर्केंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यामुळे हे लग्न आम्ही कदापि होऊ देणार नाही. रणवीर तुम्ही कवापासून राजकारणातले निर्णय स्वतःचे स्वतः घ्यायला लागला? हा निर्णय आम्ही स्वतःच घेतलेला आहे. तो डी व्ही देशमुख येऊन पाया पडला तरी आम्ही निर्णय बदलणार नाही. आणि हो, आम्ही कधीपासून आमचे निर्णय घ्यायला लागलो याचं उत्तर हवं असेल तर ऐका. राजे शिर्केंच्या घरातला प्रत्येक निर्णय आम्ही स्वतः घेतो आणि देवयानी आणि विक्रमचं लग्न हा आमच्या राजे शिर्केंचा घरगुती मामला आहे. राजे शिर्के नावामुळेच तुम्ही राजकारणात आलात हे विसरलात जणू. रणवीर, हा निर्णय आता तुमचा एकट्याचा राहिलेला नाही. निवडणुकीत जर जीत हवी असेल तर एक घेणार ठेवा. आमच्या प्रतिष्ठेपेक्षा आम्हाला हारजीत महत्वाची वाटत नाही मंगलाताई लोहार. अशानं उद्या तुम्हाला आम्ही बी महत्वाचे वाटणार नाही का? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला असं म्हणायचं नव्हतं. पण आम्हाला काय म्हणायचंय ते आता नीट ऐका. हारजीत तुमच्यासाठी महत्वाची नसेल पण आमच्यासाठी आहे. क्रांती दलासाठी महत्वाचं आहे. आता माघार नाही रणवीर, ये राजकारण आहे. तुम्हाला जीत हवी असेल
तर काय बी करायची तयारी ठेवावी लागते. तुम्ही म्हणता डीव्हीने उद्या येऊन माफी मागितली तरी हे लगीन होणार नाही, पण आम्ही म्हणतो हे लगीन व्हावं म्हणून तुम्ही डीव्हीनची जाऊन माफी मागितली ना तरी काही हरकत नाही. बास मंगलाताई, तुम्ही आमच्याकडून फार अपेक्षा ठेवताय. तुमच्या राजकारणापेक्षा आजही आम्हाला आमची प्रतिष्ठा जास्ती प्यारी आहे. राहिला प्रश्न निवडणुकांचा, आम्हा राजे शिर्केंना पराभव पाहायची सवय नाही आहे. तुम्ही इथवर येण्याचे कष्ट केलेत तुमचा आभारी आहे. आमच्या विरोधकांचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्ही चांगलंच जाणतो. तुम्ही येऊ शकता. अन्ना चल जल्दी देना. हाँ दे रहा रे, गाय क्यों कर रहा. ये ले. अभी हम जा रहा, अभी दूध खत्म हो गया. साक्षी, राज, राज तू, तू, तू इथे काय करतोस? राज, साक्षी, आज तुला भेटावंस वाटत होतं. राज, मी सुद्धा तुला सकाळपासून खूप मिस करत होते. आजच्या दिवशी जर मी तुला भेटलो नसतो ना तर माझ्या दृष्टीने आजच्या दिवसाला काहीच महत्व नव्हतं. तू आयुष्यात आलीस म्हणून जगण्याला अर्थ आला, आणि जगण्याला अर्थ आला म्हणून माझा वाढदिवस तरी माझ्या लक्षात राहील. हॅपी बर्थडे राज. थँक्स. मी तुझ्याकडे साक्षीला आयुष्यभरासाठी मागतोय. मला आयुष्यभरासाठी साक्षीची साथ हवी आहे. झेंगूरच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. साक्षी, आज माझ्या वाढदिवशी मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? काय हवंय तुला? तुझी साथ हवी. साक्षी, तू प्लीज चल ना माझ्या बरोबर, मला तुझी गरज आहे. साक्षी, तू जर माझ्या बरोबर नसशील ना तर मला आयुष्यभर असंच पळत राहावं लागेल. राज, राज जोपर्यंत तू पोलिसांच्या स्वाधीन होत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुला असंच पळत राहावं लागणार आहे. आणि मी तुझ्या बरोबर येणार काही फरक पडणार नाहीये. राज, साक्षी आज तरी आपण पोलीस या विषयावर नको बोलूया. राज, राज असं रंगरूप बदलून तू तू किती दिवस लपून राहणार आहेस? जोपर्यंत तू माझ्या बरोबर येत नाहीस ते शक्य नाहीये. का शक्य नाही साक्षी? राज, राज खूप उशीर झालाय, खूप रात्र झाली आहे, मला मला निघावं लागेल.